हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं रुचिता किचन मध्ये. आज आपण पाहणार आहोत गुलाबजामचं प्रीमिक्स, आणि ते सुद्धा एकदम असं मार्केट स्टाईल मध्ये आपण कसं बनवू शकतो आणि हे बनवून तुम्ही कसं विकू शकता ते आता आपण पाहणार आहोत इकडे. तर ह्याच्यासाठी गुलाबजामचं प्रीमिक्स बनवण्यासाठी इकडे जे मी जे प्रमाण जे वापरलेलं आहे ते मी तुम्हाला मागे पण ते जिलेबीचं प्रीमिक्स जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलंच आहे की हे कप आणि स्पूनचं जे आहे तेच मेजरमेंट मी इकडे वापरून हे बाकीचे जे इन्ग्रेडियंट जे आहेत ते मी इकडे घेतलेले आहेत. ते 1.5 कप एवढी जी आहे ती मिल्क पावडर घेतलेली आहे, 1 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे, 1/2 टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे. जर तुम्हाला बारीक रवा नसेल मिळत तर तुम्ही थोडासा रवा मध्यम आकाराचा जो रवा जो असतो आपला मीडियम साईज रवा तो तुम्ही मिक्सरला वाटून घेऊ शकता आणि त्याच्यातून तुम्ही 1/2 टेबलस्पून एवढा जो आहे तो इकडे आणि इकडे 1/4 TSP बेकिंग पावडर घेतलेली आहे, अर्धा चिमटीपेक्षा थोडंसं कमी इकडे मी लिंबाचं फूल म्हणजे सायट्रिक ऍसिड घेतलेलं आहे आणि अगदी एवढूचे एक चिमूट एवढी इकडे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे, मिल्क पावडर, मैदा, रवा, बेकिंग पावडर, लिंबूचं फूल आणि बेकिंग सोडा. आपण व्यवस्थित जे आहे त्याचं मिक्स करायचंय. आपल्या इकडे असं होममेड मस्त आपल्या इकडे प्रीमिक्स असं बनवून असं तयार होतं गुलाबजामचं. तर ह्याच प्रीमिक्स पासून गुलाबजाम पण कसे बनवायचे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे की जसं आपण बाहेरून जसं आपण दुकानातून घेऊन येतोय त्याच्यावरती कसं जे प्रमाण दिलेलं असतं की एवढं जर आपण घेतलं प्रीमिक्स म्हणजे एवढं तर पूर्ण आपण प्रीमिक्स वापरलं तर त्याच्यासाठी केवढी साखर, केवढं दूध, केवढं म्हणजे कसं काय प्रमाण असेल ती सर्व कृती जी आहे ती त्या पॅकेटवरती तुम्ही लिहून अशी चिटकवून अशी देऊ शकतात की जेणेकरून ज्यावेळेला हे कोणी तुमच्याकडून प्रीमिक्स घेईल तर त्यांना ते प्रीमिक्स पासून गुलाबजाम करायला पण फार इझी पडेल आणि जे प्रमाण जर तुम्ही दिलं तर त्याच्यामुळे त्यांचे गुलाबजाम पण जे आहे तेवढेच आणि तितके असे परफेक्ट असे बनवून असे तयार होतील. तर इकडे आपलं हे गुलाबजामचं प्रीमिक्स जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे. तर तुम्ही हे जे आहे ते कमर्शियली सुद्धा हे सेल करू शकतात. आता हे गुलाबजामच्या प्रीमिक्स पासून गुलाबजाम बनवण्यासाठी इकडे मी 1 कप एवढी जी आहे ती साखर घेतलेली आहे आणि 1.5 कप एवढे जे त्याला पाणी घेतलेलं आहे आणि हा पाक आपल्याला जो आहे तो करून घ्यायचा आहे. तो पाक कसा करायचा ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि गुलाबजामचं प्रीमिक्स जे आहे ते भिजवण्यासाठी मी इकडे दुधाचा वापर करणार आहे. तर तुम्ही दुधाऐवजी पाणी सुद्धा वापरू शकतात पण दुधामध्ये भिजवल्यामुळे ते गुलाबजाम जे आहे ते अजूनच खायला खूप टेस्टी असे होतात. इकडे थोडंसं जे आहे ते मी साजूक तूप घेतलेलं आहे. गुलाबजामचे गोळे ज्यावेळेला आपण करू त्याला आपल्याला हाताला थोडंसं लावायला लागेल त्यासाठी तेवढंच आपल्याला इकडे साजूक तूप लागणार आहे. आणि इकडे वेलची पावडर आणि 4-5 केशरच्या ज्या काढायच्या आहेत त्याही घेतलेल्या आहेत. तर चला तर पाहूया आता हे गुलाबजाम जे आहेत ते कसे बनवायचे. प्रीमिक्स जे आहे ते आपण आता भिजवून घेणार आहोत. इकडे सुरुवातीला जे आहे ते थोडं थोडं दूध घालून जे आहे ते प्रीमिक्स असं आपल्याला भिजवून घ्यायचंय. एकदम पण असं दूध असं घालून नाही घ्यायचंय. थोडंसं जे आहे ते हाताला जर तूप असं लावून घेते म्हणजे हे गुलाबजामचं पीठ जे आहे ते आपल्या हाताला जे आहे ते चिकटणार नाही. व्यवस्थित असं भिजून असं तयार झालेलं आहे. तर आता मी 1-3 मिनिटांसाठी एवढंच मी इकडे जे आहे ते झाकून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतरच आपण जे गुलाबजामचे गोळे जे आहेत ते बनवून घेणार आहोत. 2-3 मिनिटांसाठी आपण इकडे गुलाबजामचं पीठ जे आहे त्याचं झाकून ठेवलेलं ते आता व्यवस्थित जे आहे त्याचं सेट झालंय. तुम्ही इकडे पाहू शकतात किती मस्त घट्ट असा जो आहे तो जो गोळा इकडे बनवून असं तयार झालेला आहे. त्याआधी हाताला जे आहे ते व्यवस्थित आपल्याला जे आहे त्याचं तूप असं लावून घ्यायचंय आणि जेवढ्या साईजचे गुलाबजाम पाहिजेत तेवढ्याच आकाराचे तुम्ही इकडे जे आहेत ते असे गोळे असे करू शकतात. तुम्ही इकडे पाहू शकतात किती मस्त जो आहे तो गोल आपला झालेला आहे आणि कुठेच त्याला जर क्रॅकही गेलेलं नाहीये म्हणजे आपलं गुलाबजामचं प्रीमिक्स जे आहे ते किती मस्त बनवून तयार झालेलं आहे इकडे. तर याच पद्धतीमध्ये मी बाकीचे गोळे पण जे आहेत ते बनवून घेते. इकडे आपले जवळजवळ इकडे 27 गोळे जे आहेत ते गुलाबजामचे असे बनवून असे तयार झालेले आहेत आणि खूपच छान आणि मस्त असे झालेले आहेत. कुठेही त्याला जर क्रॅक वगैरे गेलेलं नाहीये तर तेवढ्या प्रीमिक्स मध्ये तुम्ही 27-30 गुलाबजाम जे आहेत ते बनवू शकतात.
तुम्ही किती प्रमाणामध्ये केवढी साईज घेतील त्याच्यावरती ते डिपेंड आहे की तुमचे गुलाबजाम जे आहेत ते किती बनवून तयार होतील ते. एक कप साखर आणि दीड कप पाणी आपल्याला वर खाली असं जे येते व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. नाही तर साखर पूर्ण खाली बसून ती अशी खाली अशी चिटकू शकते. त्याच्यासाठी थोडंसं जे आहे ते आपल्याला इकडे ते ढवळून घ्यायचं आहे आणि थोडंसं हाताला चिकट लागेपर्यंत इथपर्यंत आपल्याला जो पाक जो आहे तो करून घ्यायचा आहे. तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल जे ते आपल्याला एकदम जास्त पण असं गरम करून घ्यायचं नाहीये. गुलाबजाम जे आहेत ते आपल्याला मिडियम टू स्लो एवढ्याच फ्लेमवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. पण सुरुवातीला तेल जे ते तापून घ्यायचंय आणि त्याच्यानंतरच आपण जे आहे ती फ्लेम कमी करून घ्यायची आहे. मी असा छोटासा जो आहे तो पिठाचा गोळा जो त्याच्यामध्ये घालून असं चेक करून बघणार आहे की आपलं तेल जे ते तापलेलं आहे की नाही. ते व्यवस्थित इकडे तापलेलं आहे. आता बाजूनी जे आहे ते तेल असंच त्याच्यावरती ते उडवत असं जायचंय. एकदम पण टाकल्या टाकल्या जे गुलाबजाम जे आहेत तिकडेचे आपल्याला जे हलवायचे नाहीयेत असे अलगदपणे जे आहेत तसे हे करायचे. आणि मी इकडे एकदम असा जे आहे त्याचा मिडियम टू स्लो याच्यावरतीच मी फ्राय करून घेणार आहे. नाहीतर काय होतं जास्त मोठ्या गॅसवरती जर आपण फ्राय केले तर वरतून ते शिजतात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात. त्यासाठी म्हणून गुलाबजाम नेहमी कधीही तळताना जे आहे ते मिडियम टू स्लो याच्यावरतीच फ्राय करायचे आणि त्याला बाजूनी जे आहे ते तेल असंच असं उडवत जायचंय. आणि तुम्ही इकडे पाहू शकता जेवढी आपण जे गोळे केलेले त्याच्या पण डबल साईज जी आहे तिकडे आपली गुलाबजामची झालेली आहे. मध्ये तर हलवत जायचंय गुलाब. आता साधारणपणे मी एवढे जे आहेत त्याचं ब्राऊन कलर असं करून घेतलेलं आहे. सुद्धा जे आहे ते मी ह्याच पद्धतीमध्ये इकडेचे फ्राय करून घेणार आहे. पाच जो आहे तो इकडे बनवून असा तयार झालेला आहे आणि याचा हाताला पण जो आहे त्याचा चिकट असा लागतो याचा. इथपर्यंत आणि एवढाच जो आहे तो आपल्याला पाक इकडेच बनवून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर आणि केशर जी आहे ती घालून घेणार आहे आणि आता गॅस बंद करून घेते मी. आणि ह्याच अशा गरम गरम पाकामध्ये आपण हे जे केलेले जे गुलाबजाम जे आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि जवळजवळ आपल्याला दोन तास जे आहेत ते असेच ह्याच्यामध्ये मुरत ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर ते गुलाबजाम आपल्याला इकडे एन्जॉय करायचे आहेत. ते गरम गरम पाकामध्ये जे आहेत ते आपल्याला इकडेचे घालून घ्यायचे ते. आणि दोन तासानंतर मी तुम्हाला दाखवते की आजचे आपले गुलाबजाम जे आहेत ते कसे बनवून तयार झालेत ते. आपल्या इकडे गुलाबजाम प्रिमिक्सचे गुलाबजाम जे आहेत ते बनवून मस्त अशी तयार झालेले आहेत. व्यवस्थित आपल्याला असे पाकामध्ये असे मुरतच ठेवायचे आहेत. पण मी दोन तासापेक्षा लवकरच तुम्हाला इकडे दाखवते. जवळजवळ दोन तास आपल्याला जे आहेत ते असेच ठेवायचे आहेत आणि तुम्हाला दाखवते की आपले गुलाबजाम जे आहेत ते किती मस्त आणि सॉफ्ट असे झालेले आहेत ते. आणि आतमधून तुम्ही त्याचं टेक्स्चर सुद्धा पाहू शकतात किती मस्त असं आलेलं आहे. म्हणजे जसं आपण बाहेरून जसे गुलाबजाम घेऊन येतो त्याच पद्धतीमध्ये हे गुलाबजाम आपल्या इकडे बनवून असे तयार होतात आणि खायला सुद्धा तितके टेस्टी आणि मस्त झालेले आहेत. तुम्हाला ह्या टेक्स्चर वरूनच एक अंदाज आलाच असेल की आपले गुलाबजाम जे आहेत ते किती मस्त आणि छान असे बनवून झालेले आहेत ते. आणि खूपच सॉफ्ट आणि एकदम असे ज्युसी असे बनवून झालेले आहेत. आणि तोंडात टाकल्या टाकल्या हे गुलाबजाम जे आहेत ते आपल्याशी विरघळत आहेत. इतके सुंदर बनवून झालेले आहेत. मला अगदी जवळून अगदी दाखवते की गुलाबजामचं टेक्स्चर कसं आलेलं आहे. आणि हा पाक सुद्धा जो आहे तो पूर्णपणे आतमध्ये असा विरघळलेला आहे. खूपच छान झालेला आहे. आणि मला नक्की खात्री आहे
आजचे आपले हे गुलाबजाम पाहून तुमच्याही तोंडाला नक्की पाणी सुटलंच असेल. आणि तर आजची तुम्हाला ही गुलाबजामची रेसिपी जी आहे ती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि असेच माझे नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रुचिता किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी अँड माय व्हिडिओ. थँक्यू, बाय बाय.